नमस्कार सर्वांना सर्व मित्रमंडळी आणि वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार मी डॉक्टर विकास विला सलुरे सध्या रुबी हॉल क्लिनिक पुणे इथं काम करतो आहे आणि मागच्या आठवड्यात मला ससून जनरल हॉस्पिटल बी जे मेडिकल कॉलेजला करोनाच्या आय सी यूमध्ये काम करायची संधी मिळाली गव्हर्मेंटकडून काम करायची तशी संधी मिळाली आणि तेव्हा जेव्हा लास्ट पूर्ण एक आठवड्यामध्ये मी जेव्हा काम केलं तर ते काम केल्यानंतर मला थोडीशी करोनाबद्दल अजून थोडीशी जास्त माहिती कळायला लागली आणि नेमकी सद्यस्थिती काय आहे आणि त्याच्याबद्दल काय काय आहे हे मी सगळ्यांशी बोलत होतो आठ दिवसाची ड्युटी झाल्यानंतर मग आ, मी जेव्हा आलो तेव्हा घरच्यांशी वगैरे मित्रांशी सगळ्यांशी बोलणं झालं होतं पण आणि थोडंसं गावाकडच्या बाबतीत निश्चिंत होतो की आंदूरला म्हणजे उस्मानाबाद जिल्हा अजूनही ग्रीन झोनमध्ये होता त्यामुळे थोडंसं घाबर घाबरणं असं काही नव्हतं पण जेव्हा जेव्हा आता सगळे लोक पुणे मुंबईवरून किंवा जिथे जिथे रेड झोनमधून आपल्या ग्रीन झोनमध्ये येत आहेत तेव्हा गावाकडचे काही लोक घाबरलेलं जाणवलं आज आज सकाळी जेव्हा उठलो आणि बघितलं की जे रेड झोन ग्रीन झोनमध्ये असलेलं उस्मानाबाद जिल्ह्यात सोळा पॉझिटिव्ह येऊन तो रेड झोनमध्ये गेला तेव्हा मात्र जरा घाबरलो कारण ज गावाजवळच असलेलं जळकोट आणि तुळजापूरला एक एक केसेस आहेत असं कळलं तेव्हा मात्र म्हटलं की थोडंसं बेचनी वाढली आणि मग गावाकडं फोन केला माणिक काका म्हणजे तंटामुक्तीचे अध्यक्ष माझे काका मा काका माणिक का मानिका का, कालुरे का का यांच्याशी पण बोलणं झालं आणि मग माझा एक मित्र अमोल गुड्ड यांच्याशी पण बोलणं झालं आणि काय गावातली परिस्थिती काय आहे याच्याविषयी थोडीशी माहिती काढली आणि त्याच्यानंतर ठरवलं की आपण एखादा व्हिडिओ बनवू आपला जो काही अनुभव आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आणि सध्या करोनाबद्दल थोडीशी माहिती सगळं मला माहिती तुम्हाल आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे थोडीफार प्रमाणात का होईना पण आपण जे काय तुम्हाला सांगितलं जातं ते का करायचं हे जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल तर त्याच्यासाठी मग हे प्रयोजन की मला वाटलं की एक व्हिडिओ आपण बनवू आणि तुम्हाला सगळ्यांपर्यंत काही गोष्टी पोहोचू तर काही गोष्टी लक्षात घ्या की आ, आत्ता तुम्हाला काही तिथे जवळपास पेशंट नसल्यामुळं हो, त्याची एवढं सिरियसनेस नाही पण जेव्हा आमच्या इथं म्हणजे रुबी हॉल क्लिनिकमध्ये एक दीड महिन्यापूर्वी जेव्हा पहिल्या नर्स आमच्यासोबत काम करणाऱ्या जवळपास या पॉझिटिव्ह आल्या तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या तीव्रतेची आम्हाला जाणीव झाली आणि दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि ते ज्या प्रकारे पसरत होतं त्या प्रकारे एकेका दिवसात कधी कधी पंधरा वीस पॉझिटिव्ह मग पुण्यात तर तुम्ही आता सध्याची स्थिती तुम्हाला माहीतच आहे की आ, भरपूर केसेस झालेले आहेत मुंबईत भरपूर केसेस झालेले आहेत महा पूर्ण जग भारतानेच आता एक लाखाच्या पुढे केसेस भारतातच झालेत त्यातल्या जवळपास चाळीस हजार केसेस ह्या पूर्ण महाराष्ट्रात आहेत तर आता असं आहे की आणि गव्हर्नमेंटसुद्धा असं म्हणायला लागलं आहे की आपल्याला आता करोनासोबतच जगावं लागणार आहे तर याचा अर्थ काय आहे की करोना हा काही एक दोन दिवसाचा एक दोन आठवड्याचा प्रॉब्लेम असणार नाही करोना आपल्यासोबत काही महिने ह्याच्या पुढं राहणार आहे तर अशा वेळेला काय करू शकतो आपण तर अशा वेळेला आपल्या जगण्यामध्ये आपल्याला काही बदल करावे लागणार आहेत तर त्या संदर्भात मी आज मेनली बोलणार आहे तर जाण लक्षात घ्या करोना काय आहे तर करोना हा एक विषाणूमुळं होणारा आजार आहे व्हायरस म्हणतो आपण त्याला व्हायरस इन्फेक्शन हो तर व्हायरस इन्फेक्शन जेव्हा होतं तर त्याच्यावर सध्या लगेचच पूर्ण म्हणजे फक्त डायरेक्ट करोनाला मारण्यासाठीचं औषध अजून तरी मिळालेलं नाही किंवा ते होऊ नये म्हणून असणारं वॅक्सिन अजूनपर्यंत मिळालेलं नाही तर काय तर ही हा जेव्हा विषाणू आहे तर तो कसा पसरतो तर सगळ्यात महत्त्वाचं जे विषाणू एक माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत जाण्याचं कारण आहे की आपल्या श्वासनलिकेतून आणि आपल्या तोंडातून बाहेर येणारी जी हवा आहे आपण जेव्हा श्वास घेतो आणि बाहेर टाकतो जे आपल्याला कळत नाही पण आपण श्वास आतमध्ये घेतल्यानंतर तेवढीच हवा आपल्या नाका तोंडातून बाहेर येते तर त्याच्यातून हा विषाणू बाहेर येतो आणि समजा माणूस जवळ असेल तर डायरेक्टली त्या माणसापर्यंत ती हवा पोचते जर माणूस जवळ नसेल तर जवळपासच्या जमिनीवरती जवळपास जे काय आहे टेबल आहे खुर्ची आहे ह्या सगळ्यांवरती तो व्हायरस जाऊन बसतो त्यासाठीच हे सगळं हा सगळा खटटोप चालू आहे मागच्या आठवड्यात जेव्हा आम्ही आय सी यूमध्ये ड्युटी केली पूर्ण अंग झाकलेलं असायचं आमचं ए सी नाही काय नाही स सलग सात तास काम करायचं पाणी प्यायला मिळणार नाही कुठं काहीच बाथरूम वापरलं जमणार नाही एवढी प्रिकॉशन जर आम्ही पेशंट बघताना घेत असेल तर त्याचा अर्थ काय होतो की हे पसरणं जे आहे ह्या व्हायरसचं ते फार मोठ्या प्रमाणात हा व्हायरस फार फास्ट प्रमाणात पसरतो आहे त्यामुळं काही गोष्टी मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर लक्षणं काय असतात करोना झाल्यानंतर तर लक्षणं तुम्हाला जसं सगळ्यांना माहीत आहे ताप सर्दी खोकला अंग दुखी घसा दुखणे पोटाचे काही प्रमाणात जसं की जुलाब होणं असं पण कधी कधी जाणवलेलं आहे की असं सुद्धा प्रेझेंट करतं अशी काही महत्त्वाची लक्षणं आहेत तर लक्षात घ्या ह्यापैकी कुठलीही लक्षणं तुम्हाला आली तर तुम्हाला लगेचच ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्या डॉक्टरांना दाखवायला लागणार आहे कारण आजकाल गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सगळे गाईडलाईन्स असे आहेत की तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जावं लागणार ह्या सगळ्या गोष्टींसाठी कारण ते डॉक्टर ठरवतील पुढं तुमचं काय करायचं आहे टेस्ट करायचे नाही करायचे ते ठरवतील पुढे सध्या स्थिती काय आहे तर हा मा हा जो करोना आहे तो हवेद्वारे पसरतो आहे मी सांगतो आहे जसं की सर्फेसवर म्हणजे साईडला टेबल खुर्चींवरती जमिनीवरती पण असतो करोना हात लागला तर तिथेही मिळू शकतो तर त्यात काय आहे की सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं असं आहे की तुम्हाला इन्फेक्शन झालं उद्या मला इन्फेक्शन झालं मी पेशंटजवळ जातो आहे तरीसुद्धा असं पण शक्यता आहे की ऐंशी टक्के पर्सेंटमध्ये की ऐंशी टक्केला की मला काहीच लक्षणं नसणार आहे हे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोर दिसणारा माणूस ठीकठाक दिसत असेल तर त्याचा अर्थ तो करोना नाही असं नाही मग सत्तर ऐंशी टक्के असं पण चान्सेस आहेत की तुम्हाला करोना असू शकतो तर मग काय करावं लागणार तर याचा अर्थ काय आहे की आपल्याला असं समजावं लागणार आहे पुढचे काही महिने की बाबा समोरचा माणसापासून आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं काळजी घ्यावी लागणार आहे तर ती काळजी काय घ्यायची तर आता ह्याच्यापुढं एक काही महिने सहा महिने म्हणा शिस्त स्वतःला लाव लावावं लागणार आहे काई काई तर स्वतःला काय काय शिस्त लावायला लागणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे सगळीकडे बोललं जातं आहे मास्क 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 का वापरायचं बाबा मास्क कुठला मास्क वापरायचं काय गावाकडं काय काय शक्य आहे आपल्याला मास्क वापरणं तर साधा मी तुम्हाला दाखवतो साधा कापडी मास्क जो आहे तो जरी वापरला आपण तरी चालेल हा आम्हाला हा आम्ही सुरुवातीच्या काळात वापरलेला मास्क आहे अजूनही फक्त पेशंट बघताना आम्ही एन नाईन्टी फाय वगैरे वापरतोय बाहेर जाताना आम्ही हाच अजूनही कापडी मास्कच वापरतो तर लक्षात घ्या की कापडे मास्क थोडासा मोठा असावा जो की आपल्याला पूर्ण नाक डोळ्याखालचा भाग लगेचच कवर करून अगदी टाईट बांधून हा मास्क आपल्याला वापरावा लागणार आहे असाच मास्क खालच्या बाजूनी बांधून एकदा घराच्या बाहेर पडलं की हा मास्क आपल्याला वापरायचा आहे आणि घरात परत आल्यानंतरच मास्क काढायचा आहे हे लक्षात घ्या मला मान्य आहे की हे सोपं नाही आम्हालाही सोपं नव्हतं आम्हालाही मास्क वापरायची सवय नव्हती पण सवय कुठलीही नवीन सवय लागायला काही दिवस लागतात पण हे सगळं करावं लागणार आहे हे लक्षात ठेवा अजूनही आपल्याकडं मेडिकल फॅसिलिटी एवढ्या चांगल्या नाहीत त्यामुळं काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे आणि पुढच्या काही गोष्टी मी जे सांगतो आहे ते काळजीपूर्वक ऐका त्या गोष्टी करणं आता सवय लावून घ्या ह्या काही गोष्टींची कापडे मास्क मी जसं सांगितलं तसं कापडे मास्क वापरायचं आहे आपल्याला प्रत्येकी दोन मास्क कमीत कमी दोन मास्क घरात असावेत असं मी म्हणतो आहे हे शिवून घ्यायचे मास्क आहेत फार अवघड काही नाही याच्यामध्ये जे जे कोणी कपडे शिवत त्यांच्याकडे गेलं तर चांगले मास्क तुम्हाला शिवून मिळतील प्रत्येकी दोन दोन तीन तीन मास्क शिवून घ्या सगळ्यांनी फायदे काय आहेत ते तुम्हाला मी सांगितलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर जाल तर समोरच्याशी बोलायचं असेल तर त्यांनी मास्क घातलं आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे कारण काय तो त्यांनी पण मास्क घातला आहे तुम्ही तर तुम्ही पण मास्क घातला आहे तर सत्तर ते ऐंशी टक्के चान्सेस आहेत की तुम्हाला दोघांना म्हणजे तुम्हाला एकमेकांकडून इन्फेक्शन होणार नाही तुम्ही बघा साध्या मास्कमुळे सुद्धा एवढा प्रॉब फायदा होऊ शकतो तर त्याच्यामुळे मास्क वापरणं फार गरजेचं आहे पुढचं काय सगळं तुम्ही शब्द ऐकत असाल सोशल डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय होतं तर साधारण एक मीटरचं अंतर ठेवायचं आहे जेव्हा दोन माणसं समोर येतील एकमेकांच्या म्हणजे काय तर पाच ते सहा फुटाचं अंतर आपल्याला दोन माणसं एकमेकांसमोर आलेत किंवा तिसराही माणूस आला तर त्या तिघांमध्ये किंवा चौघांमध्ये जे काय अंतर आहे ते साधारण पाच ते सहा फुटाचं असलं पाहिजे हे एवढं अंतर कशासाठी तर जेव्हा मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं की हा जो वायरस आहे तो तो लग, ते तुमच्या श्वासातून आणि तोंडातून येणाऱ्या हवेमधून तो पसरतोय किंवा तुम्ही खोकललत तुम्ही थुंकलं तर त्याच्यातून हा वायरस सगळीकडे पसरतो तर जेव्हा तुम्ही मास्क वापराल जेव्हा तर हे पसरणार नाही जेव्हा तुम्ही डिस्टन्स तुम तुमच्या दोघांमधला अंतर साधारण पाच ते सहा फूट ठेवाल एक मीटर ठेवाल तर त्यावेळेला काय होईल तर त्याची एवढी कॅपॅसिटी नाही की त्या अंतराच्या ते वायरस पुढं जाईल त्यामुळे तो जो व्हायरस तिथे आला आहे तुमच्या श्वासनलिकेतून बाहेर तो मास्कच्या साईडनी पण कधी कधी येतो तर तो व्हायरस तो तिथंच जमिनीवरती खाली पडून जाईल त्यामुळे समोरचा माणूस जर एवढा अंतर ठेवून उभा राहून असेल तर तुम्हाला त्या इन्फेक्शन व्हायचे चान्सेस कमी होऊन जातात पहिली गोष्ट तुम्ही मास्क वापरले दुसरं तुम्ही सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांमध्ये अंतर ठेवलं तर बऱ्यापैकी चान्सेस एकमेकांना इन्फेक्शन व्हायचे कमी होऊन जातात बरोबर आहे तर हे दुसरं तुम्हाला मी सांगितलं आता मला दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या सांगायच्या होत्या की समाजात आता कसं वावरलं पाहिजे पुढचे काही महिने आणि घरात कसं वापर वावरायचं आहे आपल्याला पहिल्यांदा समाजाबद्दल बोलतो कारण मी तुम्हाला सांगितलं की मास्क तुम्ही घालायचं आहे तुम्ही जायचं आहे बाहेर आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे तर बाहेर जेव्हा जाल तर काय करावं लागणार आहे की आपल्याला थुंकणं टाळावं लागणार आहे पहिली गोष्ट सगळीकडं असं जे थुंकणं आहे काय तंबाखू खाऊन असेल जे काय असेल चुळू भरणं असेल तर ह्या गोष्टी थोडं आपल्याला आता क कंट्रोल करावं लागणार आहे आपल्याला ह्या गोष्टींबद्दल कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला आता काही महिने टाळावं लागणार आहेत ज्या कार्यक्रमांमध्ये सगळे एकत्र येणार आहेत असे कार्यक्रम टाळावं लागणार आहेत दुसरं म्हणजे समजा एखादी महत्त्वाची मिटिंगच आहे तर मग डिस्टन्स ठेवून मिटिंग ठेवणे असेल तिसरं आहे की काय म्हणतात त्याला सो हे सगळं सोशल डिस्टन्सिंग आपल्याला करावं लागणार आहे आता तुम्ही जेव्हा जा बाहेर जाऊन याल तर घरी काय काळजी घ्यावं लागणार आहे तुम्हाला नाही एक समाजातलं वावर आहे तर एक राहिलं की आता जर बा भा, बाहेर जायची तर आता गरज पडणारच आहे कधी ना कधी लॉकडाऊन हटणारच आहे बाहेरच्या मध्ये येणारच आहेत गावात येणार आहेत किती दिवस क्वारंटाईन कोणाला ठेवणार आहे आपण तर मग काय करावं लागणार की बाबा दुकानात गेलाय तुम्ही बाजारात गेलाय तर आता थोडी सवय लावा की बाबा तुम्ही समोरचा माणूस उभा राहिला आहे तर त्याच्यापासून काही अंतरानंतर उभा उभा राहा आता दररोजची सवयच लावून ठेवायची दुकानात गेलात तुम्ही किराणा माणूस दुकानात गेलात एक माणूस उभा राहायला लागलाय सामान घ्यायला लागला आहे तर थांबा एक पाच मिनटं त्या ते त्यांनी सामान घेतल्यानंतर आपल्याला तिथं जाऊन ते सामान घ्यायचं आहे तर हे करू शकतो बाजारात पण तसंच करावं लागणार आपल्याला वेळ जाणार आहे पण हे सगळं आपल्याला आपल्यासाठी करावं लागणार आहे कारण भारतामध्ये अजून आपल्याला हे परवडण्यासारखं नाही ॲडमिट होऊन पुढं काही ट्रीटमेंट घेण्याचं हे झालं बाहेर कसं वागायचं ह्याच्याबद्दल दुसरं म्हणजे असं आहे की कोण कोण म्हणाल की मग मी शेतात काम करायला लागलो ते मास्क वापरून जमणार नाही ठीक आहे जिथं लोकं नाहीत हवा खेळती आहे अशा ठिकाणी तुम्ही थोड्या वेळासाठी मास्क काढू शकता तर त्यावेळेला तेवढीही शिथिलता देता येऊ शकते की हवा खेळती आहे तर तुम्ही काम करत आहात काही शारीरिक श्रमाचे काम करत असताना मास्क वापरणं शक्य होणार नाही तर त्यावेळेला जर सोबत सोबत कुणी नाही लांब लांबपर्यंत अशा वेळेला मास्क नाही वापरलं तरी चालतो आता घरी काय काळजी करावी लागणार पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घरी जेव्हा बाहेरून याल बाहेर गावून जर तुम्ही बाहेर गावाला जाऊन तुम्ही जर आला असाल तर अशा वेळेला तुम्हाला ब सगळ्यात चांगलं काय तर आल्यावर आंघोळ करणे आल घातलेले सगळे कपडे धुवून टाकणे हा सगळ्यात चांगला उपाय जर गावातल्या गावात फार वेळ गेलेला नाही आहे अशा वेळेला आलात तर आता एक नवीन सवय करावं लागणार आहे आपल्या गावामध्ये सगळ्यांना किंवा रादर दॅन सगळ्यांनाच असं करावं लागणार आहे की हात आणि पाय व्यवस्थित धुणे हात तर साबणाने धुणे व्यवस्थित पंधरा वीस सेकंद एक तीस सेकंद व्यवस्थित हात धुणे पूर्ण पार मित्र म्हणतो शर्ट नसेल तर वरपर्यंत हात धुवा आणि जो मास्क घातलेला आहे तो ते मास्कला हात लावत लावायचा नाही इकडं तिकडं मा आल्यानंतर तो मास्क काढला की स्वतःच्या हाताने काय ते तुमचं साबण लावून तुम्ही आ, मास्क धुणे ह्या दोन गोष्टी बाहेरून आल्यानंतर करणं गरजेचं आहे घरातल्या वयोवृद्ध लोकांना आणि मुलांना थोडंसं सा सांभाळ जास्त सांभाळायची गरज असणार आहे ह्याच्यापुढं कारण हे काय काही का, 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 मी जसं म्हणतो आहे परत परत की काही महिन्याचा हा सगळा प्रॉब्लेम आहे तर बराच मोठा व्हिडिओ झाला पण जे काय मला काही पॉईंट्स तुम्हाला सगळे सांगायचे होते माझ्या अनुभवातले ते मला खरंच ग फार गरजेचे वाटले सकाळपासून थोडंसं मी बेचेन होतो की गावाकडं जर इन्फेक्शन पसरलं तर जरा अवघड होईल म्हणून हे थोडंसं सा आधीच सावधान करण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि मला अपेक्षा आहे की आ, आ, हे हा मेसेज जो आहे तो गावातले बऱ्याचपैकी लोकांपर्यंत पसरेल तुम्ही हे सगळं माझ्याकडून माझ्याबद्दल माझ्याकडून ऐकलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद